नमस्कार मित्रांनो, आपलं ग्रामोलॉजिस्ट या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. योगेश खर्डे. एखादी ATMची आणि बस तिकीटची स्लिप आपल्या शरीरासाठी किती हानिकारक असते हे आपण आज छोट्याशा प्रयोगाने बघणार आहोत. औरंगाबादच्या मराठवाडा कॉलेजने टेस्ट केल्यानंतर एका बस तिकीट आणि ATMच्या तिकीटमध्ये किती घातक केमिकल असतं आणि ते आपल्या शरीरासाठी किती घातक असतं हा प्रयोग त्यांनी करून बघितला आणि तो खरंच शरीरासाठी खूप हानिकारक आहे. ही आपल्यासमोर एक बस तिकीट आहे. या बस तिकीटमध्ये काही केमिकल आहे आणि त्या केमिकलचा उपयोग करून त्या थर्मल प्रिंटरचा वापर करून त्याने ही छपाई केली जाते. हीच तिकीट ATMमधून आणि आपल्याला बस कंडक्टरकडून सुद्धा आपल्याला ही मिळते. या स्लिपचा आपण छोटासा प्रयोग करून बघणार आहोत आणि यानंतरही आपल्या शरीरासाठी किती घातक आहे ते बघणार आहोत आपण. ही आपल्यासमोर एक प्रेस आहे आणि त्याच्यानंतर ही आहे बस तिकीट. आपण छोटासा प्रयोग करून बघू काय होतं त्याच्याने. बस तिकीटला गरम केल्यानंतर की नाही, बस तिकीट पूर्णपणे निळ्या रंगाचे होऊन गेलेले आहे आणि याच्यामध्ये असलेलं जे केमिकल आहे BPA केमिकल हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे आणि या केमिकलपासून आपल्याला कॅन्सर हा महाभयानक रोग होण्याची खूप दाट शक्यता असते. तसंच डायबिटीस आणि ब्रेस्ट कॅन्सर तसंच स्थूलपणा हा सुद्धा खूप मोठा रोग आहे. असे हे विविध रोग आपल्या शरीराला उद्भवू शकतात. त्यामुळं की नाही, आपलं काम झाल्यानंतर या तिकीटं खिशात न ठेवता फाडून देण्यातच खूप मोठा फायदा आहे. चॅनलला बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि या चॅनलला लाईक आणि शेअर नक्कीच करा. थँक्यू.